लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. लावणी नंतर जर काही सादर करायला पाहिजे तर तो पोवाडा सादर करायला पाहिजे, कारण लावणी हे सौंदर्याचं प्रतीक आहे आणि पोवाडा शौर्याचं प्रतीक आहे. लावणी नंतर पोवाडा व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक खूप छान उदाहरण आहे खऱ्याचं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याच्या छातीवर तलवारीचा घाव बसला आणि तो तलवारीचा घाव जो आहे तो राजवैद्यांनी शिवून काढला. छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले आपल्या मावळ्याला की याच्या छातीवर घाव आहे, याने छातीवर वार झेललेला आहे, असा छातीवर वार झेललेल्या या मावळ्याला मी भेटायला जायला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले. हा मावळा झोपलेला होता आणि या झोपलेल्या मावळ्याला त्यांनी विचारलं की युद्ध कसं झालं. आता ते युद्ध कसं झालं हे त्याला सांगता येईना, म्हणून त्यांनी विनंती अशी केली की मला तर काही सांगता येणार नाही. राजवैद्य म्हणाले की त्याला बोलायला बंदी करण्यात आलेली आहे, त्याच्यापेक्षा एक काम करतो, आपले शाहीर आलेले आहेत त्या शाहिरांना मी विनंती करतो की त्यांनी त्या युद्धाचं वर्णन पोवाड्यातनं करावं. त्या शाहिरांनी पोवाडा म्हणायला सुरुवात केली आणि छत्रपती महाराजांनी सांगितलं पोवाडा थांबवा, कारण त्या युद्धाचं वर्णन ऐकताना त्या मावळ्याची छाती अभिमानाने फुलून आली आणि शिवलेली ती जखम पुन्हा एकदा उघडी झाली आणि महाराजांच्या त्या शौर्याच्या पराक्रमावर त्या मावळ्याच्या पराक्रमावर महाराज इतके बेहद्द खुश झाले की त्याच्या नावावर एक गडकिल्ला बांधला. आणि नुसता गडकिल्ला बांधला नाही, त्याला सांगितलं आजपासून या भागाची सगळी वतनदारी तुला, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून ही दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या निमित्ताने किल्ले बांधायचे, कारण त्याच्या मागचं कारण हे आहे की ती परंपरा तो जाज्वल्य अभिमान आजच्या पिढीतही उभा राहावा आणि म्हणून इथे आजूबाजूला किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. देवगिरियन ट्रेकर्स नावाचा एक ग्रुप आहे जो गेली अनेक वर्ष गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचं काम करतो, तो आपल्या शहरातला आहे. या शहरातले अनेक प्राध्यापक त्याच्यामध्ये सम्मिलित आहेत आणि केवळ सम्मिलित नाही आहे, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गडकिल्ल्यांना भेट दिली, केवळ महाराष्ट्र नाही भारतातल्या गडकिल्ल्यांना भेट दिली, त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं. आपल्या इथे गडकिल्ल्यांची असणारी अवस्था आणि परदेशामध्ये गडकिल्ले कसे आहेत हे बघण्यासाठी ही मंडळी लंडनपर्यंत जाऊन आली, तिथले जाऊन किल्ले बघून आली, त्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं, त्यांच्या लक्षात असं आलं की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या शिलेदारांचा अभ्यास कोणाचा, म्हणून यांनी 22 जणांनी 22 शिलेदार दत्तक घेतले आणि त्या 22 शिलेदारांचा पूर्ण अभ्यास केला आणि पूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर व्याख्यानं सुरू केली आणि आज महाराष्ट्रात जागजागी जाऊन ही सगळी मंडळी याचा प्रचार आणि प्रसार करतात. मला असं वाटतं की एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. देवानंद शिंदे सर, डॉक्टर दिलीप पोकळे, डॉक्टर काचोळे, वसंतराव जाधव, प्राध्यापक औटी, प्राध्यापक गोरसे, प्राध्यापक नारसे नागे, प्राध्यापक राजा जाधव, प्राध्यापक जगताप, प्राध्यापक आंधळे, प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर, सेवानिवृत्त प्राध्यापक याच्यामध्ये आहेत आणि आजचा कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं तो प्रदीप बुरांडे ही त्याच ट्रेकिंग ग्रुपचा एक सदस्य आहे, त्याच्यामुळे ही किल्ले बनवा स्पर्धा आहे. माझ्या हातामध्ये किल्ले बनवा स्पर्धेचा निकाल आहे, मात्र तो निकाल घेण्याच्या आधी मी संदीपला अशी विनंती करेल की त्यांनी एक पोवाडा गावा आणि मग आपण त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करूया. संदीप. नव्याने जग भेट दे आप मराठी माता, सद्गुण टाक दी राग नव्याने जग भेट दे आप मराठी माता. Thank you.
दुसरी कुठलीच पहाट नाही, बसा. खूप महत्वाचं काम आहे, सांगतो फक्त. थांबा, हो हो, तिकडे जायचं आहे, तेही आपल्याच आहेत. तुम्ही एकदा आम्हाला दत्तक घेतले म्हटल्यावर जाता येत नाही. मी यानंतर पुन्हा एकदा रोहितला अशी विनंती करेल की त्यांनी या पुढच्या मैफिलीची सूत्रं त्याच्या हाती घ्यावी. माझी इच्छा अशी आहे की आता जे रोहित सादर करणार आहे त्याची झलक तुम्ही बघावी आणि मग तुम्ही गेलात तरी चालेल. चालेल रोहित. लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.